नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट बारा ते सतरा या दरम्यान या ठिकाणी हवामान अंदाज आहे विजांचा कडकडात वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जनासुद्धा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे नवीन वाळू धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रतिब्रास सहाशे रुपये म्हणजे प्रतिटन एकशे तेहतीस रुपये दराने वाळू मिळणार आहे महाखनिज या वेब पोर्टलवर खरेदीच्या मागणीची नोंद केल्यानंतरच एका कुटुंबास एकावेळी कमाल पन्नास टन म्हणणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे अतिवृष्टी गारपीट दुष्काळ किंवा आपत्ती नुकसान याच्यामुळं जे पावसानं नुकसान होणार आहे तर केंद्रानं नुकसान भरपाई महाराष्ट्रासाठी जारी करण्यात आली आहे तब्बल चौदाशे वीस कोटी रुपयाचा निधी अर्थमंत्रालयाकडून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे तसेच बावीस राज्यांना हा निधी आणखीन दुसरा वाटप करण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे वीज बिलाच्या थकबाकीचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटरचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना केंद्रीय ऊर्जा आणि नवीन नवीनिकरणी ऊर्जा मंत्री यांनी सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना या देण्यात आलेल्या आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ग्रामीण भागात असंसर्गजन्य रोग निदानाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यात असंसर्गजन्य रोग कार्यक्रम राबवला जाणार रा असून यासाठी आशियाई विकास तसेच पायाभूत सुविधा बँक आणि शासनाच्या प्रतिनिधीचा कार्यगट तयार करून आराखडा तयार करण्याचे निर्देश या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जेव्हा पिकांचे भाव चांगले असतील तेव्हा शेतकऱ्यांचे काम करण्याची क्षमताही वाढेल या उद्देशाने काम करत आहे भारतातील शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध करण्याच्या दिशेने सध्या काम होत आहे परत फेड करणाऱ्या म्हणजे फेड शेतकऱ्यांनी कांदा हरभरा मूग आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांच्या व्यवसाय वेगवाने वाढवू शकतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या डायरेक्ट बेनिफिट पेमेंट डेबीटी योजनापैकी एक आहे ज्याच्यामध्ये का आधार कार्डशी जोडलेल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये थेट तीन हप्त्यामध्ये हस्तांतरित केले जातात हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या आधार कार्डची प्रत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जमिनीच्या हक्काचे दस्तऐवज आणि राज्य सरकारने योग्य पद्धतीने घोषित केलेली इतर अनिवार्य कागदपत्रे तयार करावीत आणि सहजपणे त्यांच्या पिकाची नोंदणी करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे फळबाग पिकांच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये एकशे दोन पॉइंट अठ्ठेचाळीस दशलक्ष टनाच्या तुलनेत फळांचे उत्पादन चार पॉईंट नव्वद टक्केची वाढ या ठिकाणी दर्शवलेली आहे तसंच दोन हजार एकवीस बावीसमध्ये एकशे सात पॉईंट एकावन्न दशलक्ष टन हे झालेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे राज्यात अनेक भागात मान्सूनचा पुरेसा पाऊस नाही तर शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्ज उचलीचे प्रमाण यंदा या वर्षी चांगले आहे आतापर्यंत सत्तेचाळीस टक्के या ठिकाणी कर्ज हे वितरित झालेलं आहे तसेच सव्वीस लाख शेतकऱ्यांनी तेवीस हजार कोटी रुपयाचे पीक कर्ज उचललं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा